हॅलो, नमस्कार. आपल्या सिम्पली बेक्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पाइनॲपल केक. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. बाउलमध्ये मी अर्धा कप पिठी साखर, अर्धा कप दूध, दुधातलं मी एक चमचा दूध शिल्लक ठेवलेलं आहे, पाव कप तेल घेतलेलं आहे. तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटरही वापरू शकता. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एका चालणीमध्ये एक कप मैदा, पाव चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर हे व्यवस्थित चालून घ्यायचं. त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित एकच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे. मी केक बॅटरमध्ये 2 ते 3 ड्रॉप पाइनॲपल इसेन्स घालून घेते. त्याच्यानंतर कलरसाठी मी 1 ड्रॉप येलो कलर घालते आहे. कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर घाला, नाही घातला तरीही चालेल. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मी याच्यामध्ये 1 चमचा व्हिनेगर घालून घेते. आपण व्हिनेगर घातल्यामुळे बॅटर अगदी हलकं होतं आणि आपला केक स्पंजी होतो. असं केक बॅटर असायला हवं. जास्त पातळही नको किंवा जास्त घट्टही नको. मी इथे एक केक टिन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बटर पेपर घालून त्याला तेलाने थोडंसं ग्रीस केलेलं आहे. त्याच्यामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आहे. बॅटरमध्ये टुप्पीक फिरवायची किंवा असं हलकंसं 2 वेळा टॅप करायचं. मी पातेलं 10 मिनटं आधीच प्रीहीट करायला ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये हा केक बॅटर ठेवून द्यायचा. आपल्याला केक 35 ते 40 मिनटं बेक करून घ्यायचं आहे. 35 ते 40 मिनटं झालेली आहेत. मी टूथपिकनी चेक करते. टूथपिक क्लीन येते म्हणजे आपला केक बेक झालेला आहे. केक पातेल्यातून लगेच काढून घ्यायचा. त्यानंतर मी इथे केकचे 3 लेअर्स कट करून घेतलेले आहेत. 3 समान लेअर्स कट करून घेतले. त्यानंतर मी इथे एक छोटा ताट घेतलेला आहे. त्या ताटाला क्रीम लावून त्याच्यावरती केकचा पहिला लेअर्स ठेवून घेते आणि वरून साखरेचं पाणी लावून घेते. पूर्ण सगळीकडे अगदी व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं. तुम्हाला साखरेचं पाणी नको असेल तर तुम्ही साधं पाणीही लावलात तरी चालेल, किंवा पाण्यामध्ये थोडंसं पाइनॲपल इसेन्स घालूनसुद्धा तुम्ही लावलात केकला तरीही चालेल. पाइपिंग बॅगमध्ये मी क्रीम भरून घेतलेली आहे. ती ह्या केक लेअरला लावून घेते. पाइपिंग बॅगने आपण क्रीम लावली तर ती व्यवस्थित सगळीकडे क्रीम लागते. त्याच्यानंतर ही क्रीम व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायची आहे. क्रीम व्यवस्थित पसरवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर पाइनॲपल क्रश घालून घेते. हे पाइनॲपल क्रशसुद्धा व्यवस्थित असं चमच्याने पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर केकचा मी दुसरा लेअर्स ठेवून घेते. त्यालाही साखरेच्या पाणी व्यवस्थित लावून घेते. अशाच प्रकारे हे 3 लेअर्स तयार करून घेणार आहोत. आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने केक बनवू शकतो. मार्केटमध्ये केक मिळतो त्याच्यापेक्षा हा केक घरच्या घरी अगदी खूपच टेस्टी बनतो. आणि आपण घरी बनवल्यामुळे हा केक आपल्याला अगदी फ्रेशही खायला मिळतो.
मी तिन्ही लेअर्स लावून घेतलेले आहेत. आता पूर्ण केकला क्रीम लावून घेते. व्यवस्थित अशी मी पूर्ण केकला क्रीम लावून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे ग्रीन कलर घेतलेला आहे, ग्रीन कलरची क्रीम. तर त्याच्याने मी अशी छोटी छोटी डिझाईन काढून घेते. क्रीममध्ये मी थोडासा येलो कलर आणि थोडासा ब्ल्यू कलर घालून मी हा कलर तयार केलेला आहे. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही केक डेकोरेट करू शकता. वरती मी अशी कलरफुल फुलं काढून घेते. मी फुलं काढून घेतलेले आहेत. माझ्याकडे छोटे छोटे गोल्डन बॉल्स आहेत, ते मी ह्या फुलांवरती घालून घेते. आपला हा केक तयार झालेला आहे. आपला हा बिना ओव्हनचा, बिना अंड्याचा केक बनून तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.